पांडव कृषि सेवा शेती केंद्र जुन्नर ह्या औषध विक्रेत्यावर काल कृषी अधिकारी सतीश शिरसाट जुन्नर व पंचायत समिति कृषि अधिकारी निलेश बुधवंत लक्ष्मण झांजे या पथकाने काल त्यांच्या दुकानावर छापा टाकला असता 95 मेट्रिक टन खते, 15 मेट्रिक टन बिबियाने, 7 गोडाऊनमध्ये सापडली। एवढा मोठा साठा जर एका दुकानदाराकडे असेल आणि आज शेतकऱ्यांना गव्हाचं बियाणं उपलब्ध होत नसेल आणि ते यांनी तर स्टॉक करून भेसळयुक्त जर गव्हाचे बियाणे विकत असतील, त्यांनी काल रेशनिंगचं अंकुर केदारच्या बॅगमध्ये बियाणं भेसळ करून ते विक्री करत असताना येणेर येथील शेतकरी ठोले व बाबूराव घोगरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तक्रार पंचायत समितीकडे व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकरी संघटनेकडे केली असता ही सर्व मंडळी त्या ठिकाणी गेल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खते, औषधे व बिबियाणे जर मिळून येत असतील तर ही जुन्नर तालुक्यासाठी खेदाची बाब म्हणावी लागेल। जर हे शेतकरी चढ्या भावाने जर माल शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करत असेल आणि त्या देखील पिळवणूक फसवणूक होत असतील तर ह्या दुकानदारांवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे। आणि मी शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करतो की जसे ठोले व घोगरे या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्या तशाच आपण देखील शेतकरी संघटनेकडे, कृषी अधिकाऱ्यांकडे, पंचायत समितीकडे तक्रारी नोंदवल्याच पाहिजे आणि आपली जी फसवणूक होती ती न घाबरता आपण देखील सांगितली पाहिजे। जर आज गावाचे बियाणे उपलब्ध नसताना देखील राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीनाना नानखिले यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका शेतकरी संघटना काम करत असताना पुणे जिल्हा नेते अंबादाजी हांडे, जुन्नर तालुका अध्यक्ष संजयजी भुजबळ, मी असेल किंवा अजितनाना वालदडे असतील, आमची पूर्ण शेतकरी संघटना असेल, शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे अन्याय व शेतकऱ्यांची पिळवणूक होत असेल त्या ठिकाणी आम्ही आग्रही भूमिका कायम घेत असतो। त्याच निमित्ताने शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी देखील आपल्यावर जर अन्याय होत असेल, कुठल्या शेतकऱ्यांवर जर एखादा जनावरांचा व्यापारी असेल किंवा औषध विक्रेते असतील ते जर आपली फसवणूक करत असतील किंवा आपली पिळवणूक करत असतील त्या शेतकऱ्यांनी निश्चितपणे न घाबरता शेतकरी संघटनेकडे तक्रार नोंदवाव्यात व त्याच्यातून निश्चितपणे आम्ही तुम्हाला मार्ग काढून देण्याचं व आपले शंका निरसन करण्याचं काम निश्चितपणे करू। काल देखील पांडव यांच्या कृषी भंडारावर कारवाई करत असताना अंबादाजी हांडे साहेब असतील, संजयजी भुजबळ साहेब असतील यांनी 8 ते 9 तास त्या टिंबरवर थांबून मी देखील त्यांच्यासोबत होतो। एवढा वेळ थांबून त्या कारवाईला सामोरे जात असताना कुठल्याही संकटांची पर्वा न करता किंवा कुठल्याही दबावात बळी न पडता आम्ही त्या औषध विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी काल केलेली आहे व त्यांच्यावर गुन्हा देखील
काल रात्री उशिरा दाखल केलेला आहे। मी शेतकऱ्यांना एवढीच विनंती करतो की आपण देखील भविष्यामध्ये पुढील काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या बोगस बियाण्यांना अधिकची विक्री होत असलेल्या खत औषधांना बळी न पडता आपण गुपचूप तक्रारी आमच्याकडे नोंदवाव्यात। आपलं नाव जाहीर न करता आपल्याला निश्चितपणे दिलासा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देण्यात येईल। आभार मानतो व तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, त्यांची टीम यांचं देखील या कालच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करतो, त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।